नवरात्री उत्सव सुरू झाला आहे या नवरात्रीच्या निमित्तानं जागर करत असतो यामध्ये जर भर रस्त्यावरती स्त्री किंवा मुलींची छेड काढली जात असेल तर ता त्यांच्यासाठी नवदुर्गा पुढे धावून येतात दामिनी पदकाच्या वतीनं अशा रोड रोमिओ चांगलाच धडा शिकवला आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त भरोसा सेलच्या दामिनी पथकाकडून केला जाणार आहे गेल्या दोन दिवसात पाच रोड रोमियोन विरुद्ध कारवाई करून त्यांना समज देण्यात आल्याची माहिती भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी दिली आहे सोमवारपासून भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव सुरू झालाय गेली दोन वर्ष कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा होत्या मात्र यंदा विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय नगर शहरात रोड येथील देवी मंदिरात मोठी गर्दी दर्शनासाठी तसेच गरबा दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला मुलींना रोड रोमिओकडून त्रास दिला जातोय यातून छेडछाडीच्या घटनाही घडतायत आहेत अशा रोड रोमियोनचा बंदोबस्त करण्यासाठी भरोसा सेलचं पथक मंदिर परिसरात साध्या वेशात असणार आहे तेथे असणाऱ्या रोड रोमियोनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे तर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात भरोसा सेलच्या पथकानं महिला मुलींना त्रास देणाऱ्या पाच रोड पकडून संबंधित पोलीस ठाण्यात आणला आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यांना समज देत पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय असं सहाय्यक पोलिस असं भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी सांगितलंय प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर